मध्ये मध्यस्थी करून तो मॅटर दे अरेव्ह ॲट अ कॉम्प्रोमाइज आणि अकॉर्डिंगली सम मॉनिटरी अरेंजमेंट वॉज एंटर्ड इन टू मुश्ताक मोमीन आणि अग्रवाल यांच्यासोबत. मग त्याच्यामध्ये जी काही रक्कम ठरलेली होती मी ती आमच्या अर्जामध्ये सगळं सखोलपणे नमूद केलेलं आहे. त्या अर्जामधली संपूर्ण रक्कम न देता यांना रक्कम पूर्ण दिलेली नाही आणि त्याच्यानंतर यांना उलट छोटा राजनच्या नावानं तू मला ओळखत नाही, उरलेली रक्कम जर तू मला मागितली तर मी तुला आणि तुझ्या परिवाराला उडवून टाकेल अशी धमकी दिल्यामुळं यांचे ते पैसे आलेलेच नाही. आणि मी माझ्या पक्षकाराच्या समोर सगळ्यांना हे क्लिअर करतो की पैशाच्यासाठी आम्ही हे काय इंटरव्हेन्शन फाईल केलेलं नाही, आम्ही आमचा क्लेम सोडून दिलेला आहे. यांचा जो कंडक्ट आहे छोटा राजन यांचं नाव घ्यायचं आणि सगळ्यांना नंतर धमकवायचं, आत्ताही पब्लिक प्रोसिक्युटर मेहरबान साहेबांचं हेच म्हणणं होतं की CCTVला त्यांनी टेम्पर केलेलं आहे. यांचा हा कंडक्टच आहे की यांना नंतर जामीन मिळाल्याच्या नंतर एव्हिडन्सला टेम्पर करणे, विटनेसेसला धमकवणे, जे आमच्यासोबत झालेलं आहे तेच यांच्यासोबत होणार नाही हे कशावरून.